ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड मध्ये दिव्यांग बांधवांना दिली लस, यापुढेही भाजप दिव्यांग बांधवांच्या पाठीशी। रामचंद्र डांगे। कुरुंदवाड येथे भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्ष नगरसेवक रामचंद्र डांगे, दिव्यांग आघाडीचे प्रमुख आयुब खान पठाण उपस्थित होते। कुरुंदवाड येथे जिल्हा परिषद दवाखान्यामध्ये भाजपा दिव्यांग आघाडीच्या माध्यमातून शहरामध्ये एकूण 260 दिव्यांगांची संख्या आहे। प्रत्येक सोमवारी दिव्यांगांना लस देण्यात येणार आहे। यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांनी बोलताना म्हणाले, केंद्र शासनाची ही योजना असून या योजनेमध्ये दिव्यांगांना अधिक प्राधान्य दिले असून याचा लाभ शहरातील दिव्यांग बांधवांनी घ्यावा व कोरोनाची काळजी घ्यावी। यापुढेही भाजपाच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाठीशी राहणार आहे। या प्रसंगी शहरातील दिव्यांग बांधव लसीकरणासाठी उपस्थित होते। यावेळी कुरुंदवाडचे सुपुत्र उदय गायकवाड यांची तहसीलदार पदी बढती मिळाल्याने भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला। तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेखा तराळ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी भाजपा पक्षप्रदोत व नगरसेवक उदय डांगे, भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र फल्ले, माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर, सीताराम भोसले, चांद कुरणे, महेश निकम आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। योजना राबली आहे त्यासाठी तीच योजना आम्ही कुरुंदवाडमध्ये कुरुंदवाडच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अपंग लोकांना, दिव्यांग लोकांना जवळजवळ 260 लोक या कुरुंदवाडमध्ये आहेत, त्या पूर्ण 260 लोकांना 18 वर्षाचे म्हणजे वरचे या लोकांना पूर्णपणे आयोग, आमचे निकम सर असू दे, चांद भाई असू दे, फल्ले साहेब असू दे, चांद ही सगळी मंडळी, दयानंद यामध्ये आहे, ही सगळी मंडळी प्रामाणिकपणे ही स्कीम राबवत आहेत आणि ही स्कीम आम्ही पूर्ण भारतीच्या जनतेनं पूर्ण करणार आहे। एवढं मी याठिकाणी सांगतो। महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।